तुम्ही पानाचे शौकीन असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण पान खाणं आता तुमच्यासाठी चांगलंच महाग पडणार आहे, कारण पानाच्या किमती सध्या गगनाला भिडू लागल्यात. महागाईनं पानाची लाली गेली, पान खाणं होणार आणखी महाग, पानांच्या दरात दुपटीनं वाढ. आपलं आवडतं पान, त्यातही कोलकाता पान असेल तर आणखी बहार. त्यात चुना, कात, सुपारी, तंबाखू, शौकीनांसाठी तंबाखू आणि हवा असलेला मसाला. पानवाल्यानं तयार करून दिलेलं पान अलगद तोंडात सरकवल्यानंतर लागलेली ब्रह्मानंदी टाळी काही औरच. पण आता आपलं लाडकं पान खाण्याआधी पान शौकीनांना 10-10 विचार करावा लागेल, कारण हे पान तुमचा खिसा रिकामा करेल. नागवेलीच्या आणि कलकत्ता पानांच्या दरांमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. असल पान शौकीन मात्र कलकत्ता पानालाच पसंती देतो. पश्चिम बंगालच्या अनेक भागांना यंदा पुराचा तडाखा बसलाय, त्यामुळे पानमळ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे महाराष्ट्रात या पानांचा पुरवठा कमी होतोय. औरंगाबादच्या फुले मंडईत आता केवळ पानांचे 4-5 डाग येत आहेत. एका डागात सुमारे 4000 पानं असतात. पूर्वी या डागांचं प्रमाण कितीतरी अधिक होतं. यातला एखादा डाग हरवला तर तब्बल 25,000 नुकसान होतं. सध्या विड्याच्या पानासाठी 60-65 रुपये मोजावे लागतात. पूर्वी यासाठी केवळ 30 रुपये मोजायला लागायचे. कलकत्ता पान 200-250 रुपयाला शेकडा मिळायचे. आता त्यासाठी 500-700 रुपये मोजावे लागतात. तर बनारसी पान 300-400 रुपयांपर्यंत गेलंय. त्याशिवाय मगई, कपूर ही पानंही महागली आहेत. साधे जे तर पहिले 40-50 रुपये भाव होता, आता 80-100 रुपये भाव झाला. का तो महागच यायला लागली. शेकडा, शेकड्याचा भाव आहे सगळा. हा, आणि का कलकत्त्याचे जे 150-200 रुपये भाव होता, आता 400-550 रुपये येतोय. पूर्वी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पानांचे मळे होते, मात्र ते आता नष्ट झालेत. पानांसाठी चेन्नई, कोलकातावर अवलंबून राहावं लागतंय. महाराष्ट्रामध्ये या पानासाठी जळगाव जिल्ह्यातील कुरे, जालना जिल्ह्यातील भारज, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, औरंगाबाद जिल्ह्यातलं सोयगाव, अशी काही गावं होती जी पानासाठी प्रसिद्ध होती. पण ती आता बोटावर मोजण्या इतकी शिल्लक राहिलेली आहेत. काही ठिकाणचे तर पानाचे मळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात जी पानं येत आहेत ती चेन्नई, कोलकाता, बनारस या ठिकाणाहून येत आहेत, आणि त्यामुळं इथं येईपर्यंत त्याच्या किमती वाढत आहेत. आणि त्यामुळं या दुकानामध्ये येऊन पान खायचं म्हणलं तर त्याला जास्त पैसे मोजावेच लागणार आहेत. असल पान शौकीन किंमत वाढली तरी पान खातोच, मात्र महागाईचा विचार करता पान शौकीनांनो पान खाण्याचा आनंद लुटा, पण खिसा सांभाळून. माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.